आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणेसाठी संघर्ष नको, कृष्णेची 11 किलोमीटरची पाईपलाईन बदलायला हवी, वारणेचा प्रश्न समन्वयातूनच सोडवायला हवा. माजी मंत्री प्रकाश आवाडे. इचलकरंजी बरोबर ग्रामीण भागातूनही वारणेच्या पाण्याची मागणी वाढत आहे, त्यासाठी संघर्षातून नव्हे तर समन्वयातूनच वारणेचा प्रश्न सोडवायला पाहिजे. समन्वयातून तोडगा काढण्याऐवजी त्याला राजकीय वळण देत वेगळेच चित्र रंगवले जात आहे. वारणा योजना पूर्ण झालीच पाहिजे यावर मी आजही ठाम आहे, मात्र ती पूर्ण होईपर्यंत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी पर्याय म्हणून कृष्णा योजनेची दुरुस्ती आणि शहरात शुद्ध पेयजल प्रकल्प होणे गरजेचे आहे, असे मत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. जाणीवपूर्वक संघर्ष व्हावा अशा पद्धतीची भाषा वापरल्यामुळे योजना व्हावी असा त्यांचा नक्की मत आहे. होऊ नये याच्यासाठी ते करत नाही, पण ही योजना होत असताना राजकारण त्यातनं तापावं असं त्यांना वाटतं. जे राजकारण तापू नये या मताचे आम्ही आहोत, कारण हे राजकारण ग्रामीण शहरी तिथले आमदार इथले आमदार यांचा पक्षांतर्गत भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष तो या पाण्यात येऊ नये असं आमचं मत आहे. तिथले दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत, हे भाजपचे आहेत, म्हणून त्यांचा संघर्ष इथं या पाण्यात त्यांनी आणू नये ना. हा पैसा इचलकरंजीवर बोजांना आणता 100% शासकीय खर्चानं इचलकरंजीला कळमवाडीचं पाणी आणून देणार, त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मागणी अशी भूमिका त्यावेळी आमदार हळवणकर यांनी घेतली. आम्ही सगळ्यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन करून त्यांना पाठिंबा दिला. कळमवाडीचं पाणी इचलकरंजी शहरावर बोजा न येता जर येणार असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही त्यांच्या त्या मागणीला पाठिंबा दिला. त्यांचा निषेध करणं योग्य नव्हतं आणि नाही. आमची मागणी आहे की वारणा योजना व्हायलाच पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यात पहिल्यांदा घेतली, त्यामुळं वारणा योजना पाहिजे का नको हे दुसऱ्याने आम्हाला विचारण्याची आवश्यकता नाही. त्यांनीच आम्ही म्हटलेली वारणा योजना आणायचा आज निर्णय घेतले, त्यामुळं वारणा योजनेचं पाणी पाहिजे, पण समन्वयातनं पाहिजे, चर्चेतनं पाहिजे, त्यांना मान्य करून मग ती योजना राबवेल तरच ती राबणार आहे, अन्यथा ती योजना व्हायचं खूप कठीण आहे. ही योजना होऊपर्यंत इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी चांगलं पाणी कुठलं मिळणार हा खरा प्रश्न परत दुसरा आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाले, आंदोलनाच्या माध्यमातून उभारलेल्या व्यासपीठाचा स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वापर केला जात आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून ही भूमिका बदलण्याची गरज आहे. हा विषय आता फार मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चेला यायला उद्याला मंत्रालयात त्याच्या संबंधीची मीटिंग आहे. हा विषय चर्चेतनंच सुटायला पाहिजे, संघर्षातनं नाही, ही भूमिका माझी सातत्यानं पहिल्या दिवसापासून आहे, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. शिरोळ तालुक्यातल्या हाकर्डे तालुक्यातल्या वारणाकाठच्या लोकांचं म्हणणं काय आहे त्यांचं ते म्हणणं समजून घेणं, त्यांच्या शंकेचं निरसन करणं आणि त्यानंतर सगळ्यांच्या संमतीनं वारणेतलं पाणी इचलकरंजीला आणणं, या पद्धतीनंच वारणेचं पाणी इचलकरंजीला आणायला पाहिजे. अन्यथा ग्रामीण वर्षी शहरी अशा पद्धतीचा संघर्ष नवीन उभा राहायला लागलाय, तो राहू नये यासाठी समन्वयाची भूमिका घेणं आणि तशा पद्धतीचं चांगलं वातावरण तयार करून त्यातनं प्रश्न सोडवणं
याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, ते व्हावं हीच आमची मागणी आहे. वारणेचं पाणी पाहिजे पण समन्वयातनं, संघर्षातनं नाही, ही आमची भूमिका आहे. दुसरं, इचलकरंजी बरोबर आता इचलकरंजीच्या शेजारची गावंसुद्धा आता वारणेचं पाणी पाहिजे म्हणतात. इचलकरंजीला पंचगंगेचं पाणी आहे, कृष्णेचं पाणी आहे, तरीसुद्धा वारणेचं पाणी आम्ही आणायला लागलो. आता केवळ पंचगंगेचं पाणी पिणारे त्यांनाही वारणेचं पाणी पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घ्यायला लागलेत. त्यांचंही आता समाधान कसं करायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. त्यांनाही पाणी पाहिजे. इचलकरंजीला जर आणतो तर मग ते ग्रामीण आहेत म्हणून द्यायचं नाही का? त्यांनाही देणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रश्नाची आता नवीन नवीन आता मांडणी व्हायला लागली. ह्या सगळ्यात महत्त्वाचं, वारणेचं पाणी येऊपर्यंत इचलकरंजीला पाणी कुठलं कसं मिळणार, त्यासाठी ताबडतोब कृष्णा योजनेच्या 11 किलोमीटरच्या पाईपा बदलायचं काम ते परत सुरू व्हायला पाहिजे. त्या पाईपा बदलायला पाहिजेत. त्या पाईपा बदलून कृष्णा नदीचं पाणी ह्या वारणा नदीचं पाणी येऊपर्यंत 2-3 वर्षे ते वापरलंच जायला पाहिजे, अन्यथा गत्यंतर नाही. त्याचबरोबर कर्नाटक सरकारनं 6,500 प्लांट जलशुद्धीकरणाचे पिण्याच्या पाण्यासाठी बसवले. जसे इचलकरंजीमध्ये आम्ही काही संस्थांच्या वतीनं बसवू, तसे 6,500 प्लांट कर्नाटक राज्यानं बसवलेत. तसे प्लांट शिरोलीपासून ते अगदी कृष्णा नदीपर्यंत, जिथं वाडीपर्यंत, जिथं संगम आहे तिथंपर्यंत, पंचगंगेच्या काठी दोन्ही बाजूच्या सगळ्या गावामध्ये जेवढे लागतील तेवढे प्लांट सरकारच्या वतीनं बसवून पिण्याचं पाणी, शुद्ध जल त्यांना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. ते करून द्यायला पाहिजे. मी आता इचलकरंजीसाठी 200 प्लांट इचलकरंजी शहराने शासनाकडनं बसवून द्यायला पाहिजे. केवळ 10 कोटीत 200 बसतात, 10 कोटी रुपयामध्ये 200 प्लांट बसतात. इचलकरंजी सगळी जनता शहराची, चांगलं पाणी, शुद्ध पाणी, मग ते पंचगंगेचं असू दे कृष्णेचं असू दे, प्यायला चांगलंच पाणी त्याला मिळेल. यासाठी तोही प्रश्न आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे. शुद्ध जल प्यायला आणि 11 किलोमीटरच्या पाण्याची पाईपलाईन कृष्णा नदीची बदलणं हे ताबडतोब व्हायला पाहिजे आणि वारणा नदीचं पाणी यायला पाहिजे. यासाठी समन्वयाची भूमिका पाहिजे. हेच शिवसेना आणि भाजपच्या अंतर्गत राजकारण पाण्यात नको, खासदार राजू शेट्टींचा निषेध करणं चुकीचं आहे. त्यांची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. वारणेचे पाणी आम्हालाही हवे आहे आणि ते मिळेपर्यंत कृष्णेच्या 11 किलोमीटर पाईपलाईन दुरुस्त करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर इचलकरंजी शहरासाठी 200 वॉटर प्लांट उभा करणे गरजेचे आहे. असे बोलत माजी मंत्री यांनी इचलकरंजीमधीलच काही नेत्यांना नाव न घेता फटकारा मारलाय. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे.